हा कुठला आहे तो तो काटेरी अच्छा काटे काटे म्हटलं ते चप्पल टाईप वाटला मला चप्पल नाही बांगडे कापू नका असं दिलं तरी चालेल चालेल ना चवीला खूप आहे पण ते काटे हा मिक्स आहे बघा दोन रावस आहे बरोबर नाही हे नाही देता हा हे आहे ना पेडवा आहे ना पेडवा आहे टाकू दो नमस्कार मी सचिन गंधम पुन्हा आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो. आत्ताच गेले भाई शाळेत गेले अर्जुनाचे आणि त्याच्यानंतर मी येताना म्हटलं बुधवार होतो म्हटलं मासे घ्या जरा उशीर झालो होतो माझे तरी पण म्हटलं विक्रोळीत गेलो आम्ही कन्नमारनगरला तर ते जरा मासे व्हायचे जरा बरे होतात पण एकच बाई होती आणि बाकी सगळ्यांचं सगळे मासे विकून सगळे आपल्या घरात गेलेले तर म्हटलं भाई थोडे मासे होते बऱ्यापैकी 150 मस्त बांगडे होते आणि काय तो आणि दुसरं काहीतरी काटेरी मासा होतो तो दिल्यान आणि 50 बोंबील घेतलो आज तर आज ती रेसिपी असा तर पहिले आपण मासे बघूया काय काय गावला आमका तर चला ते बघा हो नाही पहिले हे पहिले कुठचे हे काढतच का ते काढतच बांगडे काढते हा पहिले हे बघा हे 150 आमका काय काय दिले ते बघा हे बघा 150 आमका हे बघा चांगलं एक मिनटं हे बघा हो काटेरी खायचो तो मासो आता ह्यो पहिल्यांदाच म्हणजे आता खातलो आज बघ आता या करून सोडून ह्यो काटेरी मासो म्हटलं काटे भरपूर असतो ह्या का काटेरी मासे चांगले लागते ह्यो काटेरी आणि बाकी दोन रावस बारके बारके पिटुकले हे नक्की रावस असतात काय हा हे बघा हे पिटुकले दोन रावस आणि बाकी हे बांगडे बांगडे भरपूर गावले आमका हा एक सौंदाळो असा सौंदाळो खया बांगडे सौंदाळो खया नाही यो नाही यो सौंदाळो नाही सांगतो का सांगते मी हा हे बघा यो सौंदाळो सौंदाळो मग हा यो सौंदाळो एक गावलो बांगड्यापेक्षा सौंदाळो भारी लागतं आणि बांगडे पण बऱ्यापैकी गावले आमका एक 10-11 गावले तरी बांगडे हे इतके गावले आणि यो बोंबील दाख बोंबील असंच बारीक पण 50 वाटतो पण बऱ्यापैकी गावलो काय किरकिर करूक नाही म्हणून तिनं आमका अजून थोडेसे भुतो टाकले तिनं हा हे बघा असंच बारके बारके असंच आता हे आज डीप फ्रायत करतलो ते काय आता ह्याच्यात करतील ना मग थोड्या वेळानं साफ करून घेतो हे बघा असंच बऱ्यापैकी छोटे छोटेच असत पण भरपूर असतात टोप भरील हे बघा 50 आणि किती काय काय तर हे घेतलो बाकी सगळे आपले निघून गेले तसं हे वाय थोड्या वेळानं साफ करते ठेवते मग फ्रीजमध्ये मग नंतर मग या काय त्याचा काय करू शकत हे मस्त वैद्य होतं वाय जरा नुसतं पाणी धुवून काढतो आणि ठेवतो मग मी आपलं घरीच साफ करते फ्रेश असंच बरं एकदम फ्रेश आहे थंडीचे मासे आता जरा फ्रेश गावतात तर बघूया आमचं 2-3 दिवसात गावात जाऊ तो प्लॅन आपण नक्की किती काय जातो तर माहीत नाही बाबा फिक्स नाही पण बघूया चाललो हा प्लॅन म्हटलं पहिल्यांदा असं झाला ना की गणपती म्हणजे गणपती केलं गावात आणि त्याच्यानंतर अजिबात गावात जाऊक नाही कारण ह्याची एक्झाम परत दिवाळीनंतर जो आधारी पडले तो आधारीच दिवाळीच्या अगोदरपासून आधारी पडले तो आधारी तर बघ याची 23 परीक्षा संपतली अर्जुनची आणि त्याच्यानंतर माझा क्रिकेट पण नाही असा आणि मग त्याच्यानंतर परत ह्या पण नाही काय थोडे दिवस सगळे शांत असतात तर म्हटलं मस्तपैकी थंडी पडली आहे आणि जरा मला व्हिडिओ पण बनवायचे होते गावात पण जायचा होता फिरायचा पडता गावात मस्त शेकोडी घ्यायची होती तर बघूया कसं काय प्लॅन बनता तो तर आता मासे साफ करते ते फ्रीजमध्ये ठेवते जेवण घेऊया मग मस्तपैकी बघूया कसे काय फ्राय करूचे की काय सार करूचा ते बघा मस्तपैकी बायलेन सगळे मासे एकदम स्वच्छपैकी धुतल्यान आता हे ठेवतोय फ्रीजमध्ये आणि मग आता वाजले 2 तर आता आता जेवणात काय असा पिठला पिठला आणि भात आणि लोणचा हा तर मस्तपैकी आता जेवलो आणि जेवल्यानंतर म्हटलं आता ह्यो ब्लॉग म्हटलं मालवणीतून किती आम्ही या बोलतोय कारण एक माझी आता मार्केटमध्ये गेलो तर ती मैत्रीण भेटली तर मला म्हणता की तिनं अगोदरचे व्हिडिओ बघले तर विषय निघालो माझ्या बरेच दिवसात व्हिडिओ टाकूक नाही ना फॉलो करतात तर ती बोलल्या ना ती या मालवणी कसं काय इतक्या छान पद्धतीने बोलतात तर मला मालवणी म्हटलं आता कोकणातलो तर मला मालवणी येऊ होईल भाषा येऊ म्हणजे परत घरात कसं आवाज बघतो आमचं मालवणीच बोला परत आम्ही पण सुद्धा गावात गेलो का तीच भाषा परत घरात आता ती आवाज बघूच बोलता म्हणजे आम्ही वाट ते कानात पडतली दिवसभर त्यामुळे आम्ही ते आपोआप शिकतलोच
तर म्हटलं चांगलं बोलतस, तर म्हटलं ह्याच्यात सुन किती ब्लॉग राहत नसतो, म्हणून म्हटलं चला आजचं ह्यो ब्लॉग म्हटलं मालवणीतून करतोय म्हटलं, आणि बघ या पुढे पण बहुतेक किती कसो काय रिस्पॉन्स भेटतात त्यानुसार. तर वाईट जरा करूया सुरुवात मालवणी भाषेत. तर आता आपल्याकडे हे दोन रावस असत ना, ह्याचा तर मस्त सारखं या बांगडी ठेवलो परवाच्यासाठी, आता काय करणार नाही. आता ह्या दोन रावसांचा सार आणि हे बोंबील कापून मस्तपैकी एका डीप फ्राय करून खाऊया. आता हे नको नाही तर बरोबर टाइम लागत, डीप फ्राय करूया का मस्तपैकी. आता पहिले कापून घेतो छान. आता हे बघा, हे असे बोंबील मस्तपैकी साफ करून घेतले आणि हे रावस, ही पिचुंदाराच होती, पिचुंदारा म्हणजे बारकीच होती. तर आता हे दोन हे रावस, आता ह्याचा रस्सो करतोय आणि मस्तपैकी हे डीप फ्राय. आता हे मसाला लावून घ्यायचा, ह्या खाता आपण मस्तपैकी लिंबू, एकदम लिंबू जास्त पिळायचा, लिंबू आणि आपलं आगूळ पण अगावचो तो पण लावून घेऊया आपण. तोंडात बऱ्याच दिवसांनी हा पीळ पीळ, बऱ्याच दिवसांनी मस्तपैकी मजा येते खावा. थंडी पडली आहे ना, आता बघ वडे मटणाचं पण बेत करतलो. शुक्रवारी बघ, शुक्रवारी वडे मटण जमला तर माझं काय सांगणं नाही तुमका. अजून दोन तरी पीळ या मस्तपैकी, जितक्या आंबट तिकट जाताला तितकी मजा. मासू आंबट जाऊ या, आंबट या ह्याका पिळून घेऊया आपण. बाहेर जरा काही लाईट जरा कमी पडतं, सगळ्यांका झाले सर ते. हे हिरवं काय पडतं हिरिया? नाही नाही, या लिंबू, लिंबूचा लिंबूचा बी पडत. हिरिया काय मध्येच, या लिंबा लिंबाचाच या. असा म्हणच्यात आमच्याकडे धुमाकूळ चालला होता, 31st एकदम. तेव्हा आला लसूण पेस्ट, आला लसूण कोथिंबीर हिरी मिरची ही मस्तपैकी पेस्ट ह्याच्यात नाही घालणार, वाटणाचा डायरेक्ट टाकतो नकर रस्सो. या लाल तिखट, हा नुसता लाल तिखट, त्याच्यामध्ये आपली हिरी हे सगळे असं बेडकी मिरच्या, काश्मीरी मिरच्या, लवंगी मिरच्या, त्यामुळे ह्यात काम येतं. ह्या वेगळ्या जरा वाईट पद्धतीने करतो आणि हळद मस्तपैकी. हे मीठ नाही ना, आता मीठ घालतो वाईट जरा. आता मस्तपैकी मीठ घालून घ्या. आगूळ, आगूळ नाही घालणार आज जरा, आज म्हटलं जरा लिंबू फक्त डीप फ्राय करतलो. हां, ह्याच्यामध्ये आता हे रश्श्यासाठी असं, त्यामुळे ह्याचं लिंबू या घालून घेतलं होतं, मीठ घालून घेतलं फक्त. हां, या रश्श्याचा म्हणजे ह्याच्यात काय आम्ही टाकणार नाही, ही डायरेक्ट फक्त वाईज आपला नावा घ्या टाकल्याचा. बॉम्ब मी करते उन्हाने टाकले ना वाईज जरा. माका सांगा पण मालवणीतसून, समजा तुमका आवडता ही भाषा माझ्या तोंडातसून, तर माका सांगा बाबा मालवणीतसून कर, तर मी सगळे व्हिडिओ मग पुढच्या मालवणीतसून करतले. जरा कशी आपली घरची भाषा, त्याच्यामुळे जरा आपुलकेपणा वाटतं जरा. एका मस्त पैकी या बघा, लावून घेतो आता ही झाली. आज आम्ही डीप फ्राय नाही तर आपली तवा फ्राय करतो, पण आज म्हटलं डीप फ्राय करून बघूया मस्त. हा जरा बारके बारके असतात त्याच्यामुळे. चला हे पण झाला, आता रश्श्याची तयारी. रस्सो पण जरा आपण जरा आज मिरच्या बिरच्या भाजून नाही, आपण डायरेक्ट हे मसाला लावून डायरेक्ट करूया. आता हे नेहमी कशा आपण पद्धतीने ते मिरच्या बिरच्या भिजत घालून ठेवतो ना, आणि मग तसा करतो दाणे बेणे भिजत घालून, पण आज जरा म्हटलं डायरेक्ट मध्ये मसाला लावून, ते पण एकदम भारी लागतं. तसं काय त्या तिखट जा असा लाल तिखट, त्याच्यामध्ये बेडकी मिरची असा, आपली काश्मीरी मिरची असा, आणि परत लवंगी मिरची पण असा, त्याची पण टेस्ट एकदम भारी होता मस्तपैकी. आणि आपण जो आता रस्सो, रस्सो पण आपण तो आता बघूया कुठल्या पद्धतीने ही करतात, जरा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या म्हणजे नॉर्मलच पद्धत. चला हे बघा, आता रस्सो आपण त्याची तयारी करतो रश्श्याची. रश्श्यामध्ये आता ह्यो कांदो कापून घेतलो, तो टाकलो. आता काय रात्रीपुरत्या जा, चौघांपुरत्या जा असं या या भाई, या वायचं ओला खोबर, हा वायच हा जास्त नाही, ओला खोबर म्हणजे टाकलो वायच आपला, इतको कांदो तितको वायच जरा ओला खोबर. त्याच्यानंतर टमाटो, टमाटो बारके दोन होते टमाटे, ते घातलं ना ते एक ना आंबडान जातला. हा ह्यो फोडणे करा म्हणजे तुम्हाला, मग याचा घ्यायचा आता हे वाटून घेऊया मिक्सरला. आता या वाटण आपण मस्तपैकी वाटण घेतलो, आणि तर वाटण ना एकदम त्याचा पिटी नाही करायची एकदम बारीक, कारण पिटी केली ना तर एकदम काहीतरी वेगळ्याच लागतात. त्याचं कसं रवो असतं ना तसं जरा वाईट जाडसर ठेवायचं, म्हणजे ते कण कसे दातक लागावे, मग तर सारे एकदम मस्त लागतं भातामुळे, भारी लागतं. दातक ते लागतं ना वाईट जरा खोबरा तर मस्त लागतं. मग आता मस्त साराची फोडणी लागते, आता त्याला मस्त तापला.
आणि आता फोडणी पहिलं कांदो घालून घेऊया, जरा चिरलो तो बारीक होतो तो, आणि त्याच्यानंतर मग मस्त पैकी कढीपत्ता, कढीपत्ता भरपूर घ्यायचा म्हणजे का वास भारी येतो एकदम. आपण कसं चांगला आहे का पण वासच म्हणतो आणि घाण आहे पण वासच म्हणतो, दोन्ही एका एकच शब्द आहे बघ. वास वास येता वास. हां ते बघा आता मस्त पैकी कांदो शिजलो लगेच पटकपैकी, आता येऊ कढीपत्तो वाय, जर कढीपत्तो वाय जर असं चुरायचं कढीपत्तो. आता हळद वाय जरा वाय जरा गॅस कमी कर, पाणी घातलं म्हणजे पाणी घातल्यामुळे कसा व्हायचा करपाचा नाही, हळद घातलं अजून मसाला घालू नाही असं लाल लाल दिस, मसाला पण टाकला अच्छा लाल तिखट टॉपलो आणि हळद ती घातलो बस समज ना. पहिलं कांदो फोडणे मग कढी पत्तो त्याच्यानंतर हळद आणि तो लाल तिखट तर आता घातलं या तर सांगलं मला लाल तिखट तर सगळं असं म्हटलं ह्या काश्मीरिया ती लवंगी मिरची या आणि हे पण हा कसली बेडगी तिनं मिरची. आता मस्तपैकी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट ती टाकलो आता आणि मंद याच्यावरती करायचं आहे सगळं. या चार केळी खाल्लंस ना माझं झील येता मागसून जाता बघता ये उलटो व्हिडिओ करीन तुका सांगते. आता हे बघा या वाटांना असा आम्ही हे बघा जाडसरच या केलो म्हणजे असा बारीक नाही, हे बघा असे दाणे दाखव बापरे नाकात गेली कोणी या बघा म्हणजे असं जाडसर ठेवलं दाता का लाग व्हायचा. चला याचा त्याल सुटला ऑलमोस्ट त्या झाला ते खोबरा घालून घ्या बुतूत टाक टाक काय बारीक ह्याच्यावरती बारीक ह्याच्यावरती एका मस्त त्याल सुटा दे हे बघा तर या वाईज त्याल सुटाक लागलाय का म्हणजे तो कच खूप खोबऱ्या आणि कांदो कच्च होतो ना त्यामुळे तो वाईज जरा शिजवतो होता मग आता शिजवल्यावर मग वाईज जरा त्यात पाणी आणि मग आपले मस्तपैकी रावस टाकून द्यायला बघूत. हे बघा आता मस्तपैकी त्याल सुटा म्हणजे कांदो आणि या खोबरा ह्या मस्तपैकी शिजला. आता वाईज जरा आपण परत कढीपत्तो टाकूया वरतूच ना, पहिलं आपण टाकलेलं फोडणी आणि ह्यो परसून परत टाकलो आता ह्या शिजला. आता ह्याच्यात माझ्या जरा पाणी घालूया, पाणी घालूया आणि या काय उकळी इली काय मग आपण त्याच्यामध्ये राऊस सोडूया. आता या काय उकळी येऊन दे तेव्हा योग उकळी योग सुरुवात झाली बघा त्या लगाचा बघ लगेच पटकन येऊन द्या का या का उकळी येऊन दे उकळी इली आता. आता याच्यामध्ये रवा सोडून देऊया किंवा असं पण रसो करून बघा तुम्ही या पद्धतीने मस्त लागतं एकदम आणि पटकन झटपट ना तर तुमका मिरचे बिचे भाजत घालू नको म्हणजे रवाक नको पटकन करूचो असा तर टाईम इरड इरड घालवतो ना या इरड म्हणजे टाईम घालवतो नसत तर मग या मस्त पैकी पटापट. चला आता या का उकळी येऊन दे तो सर आपण काय करायचं हो पण तरी पण ते आपले हे बघा हे आमचे सुटाचे नाही कोकम आमका व्हायचं पाय जरा टोमॅटो होतं म्हणून आम्ही कोकम व्हाय जरा कमी टाकतो चार पाच टाकतो याला जरा आंबट पण मस्त येतो जरा भारी गावठी आपले तसं हे बघा रस्सो रेडी झालो म्हणजे काय दोन मिनटात आता एका उकळी देतो आणि मग झालो रस्सो त्याच्यानंतर मस्तपैकी आपले जे ह्या काय मस्तपैकी आता बोंबील हे डीप फ्राय करून घेऊया आपण काय झालं आपलं जेवण रेडी. आता बघा या मस्तपैकी वाय जरा त्याला तापला आणि आता हे मस्त डीप फ्राय करून घेऊया. आता पहिल्यांदा आम्ही हायसर म्हणजे आता बऱ्याच टायमाने डीप फ्राय करतो
आणि आपल्या तांदळाचं पीठ रवो बिवो काही घेऊ नये, वायद्याच्यात मीठ आपलं घातलं चवीसाठी. चला आता एक एक बारकी असत होता, जरा वायद्या कमी त्याल घेतलं. चला आता मस्त कुरकुरीत भाजून घेऊया एकदम. फंडक पाणी मस्तपैकी थंडी पडली. आता गावची आठवण येता. भारी ज्यांका वाटलं मी त्यांचा साथ घातले, पण असा काय नाही या. वा जेव्हा जेवू घेवा सगळ्यांनी मस्त पैकी भारी कुरकुरीत भजिये माशाचे आज बुधवारचे मस्त. आता थंडी असं तोपर्यंत मजा करून घ्या. थंडी आता किती दिवस मुंबईत राहतो राहून घेणार आहे. सुनान बघ्या आमचा गावचा पळूचा चालला नशिबात किती. आता बघ्या गावात गावचा. वा आता मस्त पैकी कुरकुरीत भाजून घ्या. याच पद्धतीने आता मस्तपैकी सगळे बाकीचे भाजून घेतो लाल लाल सगळे एकदम. चला वा हे बघा मस्तपैकी कुरकुरीत बोंबील खायला कसं लागतो का, छान लागतो का हे खाऊन बघूया जरा थांबा. हे बघा मस्त कुरकुरीत झाले आणि एकदम डीप फ्राय. हे अजून हे होतच आता मस्त हे अजून झाले काय मस्त जोक बसाया. तोंडात पाणी सुटलं एक मिनिट. हे बघा मस्तपैकी कुरकुरीत झाला. आता यो खाऊन बघते. स्वर्ग सुखाचं मान आनंद आहे का म्हणतात. बारी एक नंबर मस्त झाले. मस्त बोंबील मस्त झाले. आणि फ्राय शुक्रवारी करूया ना का याचे बांगडे. बांगडे मस्तपैकी शुक्रवारी. आता बोंबील भात आणि काय हा रावस विसरले. रावस असेल तुकडे त्याच्यात ते मस्तपैकी सार आणि खाऊया मस्त भात. चपाती वपाती मी खाणे नाही अजिबात. मासे असले काय भाताबरोबरच खाते मी आणि ती खाऊची मजा काय. गरम गरम भात होय एकदम थंड नाही गरम गरम भात होय. चला आता मस्तपैकी जेवूया. जेवा हे बघा आम्ही आता मस्त मासे खातलो आणि हे आमचं झील बघा काय खातं. ब्रेड बटर सॉस हे इतके मासे हाडलो आणि ह्या पोरांचा आजकालच्या पोरांचा ह्या बघा या खा काय नाही याच्या याच्या ताकद येऊची नाही तुका. हे मासे का आमचा जेवण रेडी कुठे का दाखव आई शपथ. हा ह्या माझा ताटा केळ्याच्या पानाच्या सारखा म्हणजे कसं गावी जेवल्यासारख्या वाटतात. काकडी कांदू लिंबू खाया लिंबू नाही आणि मस्तपैकी बोंबील फ्राय आणि मस्तपैकी रावसाचं रस्सो आणि मस्त गरम गरम भात. डाक पाणी सुटलं रे हे बघ गरम गरम असं वाहतोय हा एकदम वाफ योग होई. वा चला मस्तपैकी आता काय जास्त काय बोलणे नाही जेवून घ्यायचं आता मस्तपैकी. तुम्ही पण यावा जोक आणि नंतर मग जेवल्यानंतर भेटाय आपण. चला यावा जोक यावा. हे बघा आता मस्त जेवण एकदम आपलं ताट एकदम सजवून रेडी आहे. भात मस्त गरम गरम वाफ येतात बाहेर मस्त रावसाचा रस्सो मस्त कुरकुरीत बोंबील डीप फ्राय कांदो लिंबू घेतोय आता आणि काकडी. आता मस्तपैकी आता फडशो पाडतोय. तुम्ही पण जेव घ्या नक्कीच आणि या पद्धतीने एकदा व्हायचं जरा करून बघा तुम्ही खरंच मस्त मजा येते खाऊ जेव. आणि आता थंडी आता एकदम भारी जेवण. चला जेव घ्या मी आपण जेवतोय आणि मग जेवून भेटायला काय तर समीर. Let me...